झोप लागली मी थांबू कशाला ग एवढं करता माझ्यासाठी या अशा गोष्टीत मग जीव अडकून राहतो पूर्वी वानप्रस्थाश्रम होता ना तेच ठीक होत संसार संपला की आपली सरळ खांद्याला झोळी अडकवायची आणि वनात जायचं या संसारात राहून निवृत्तीचे विचारही मनात टिकणं कठीण मोकळं कसलं होत आहे कशाला व्हायला पाहिजे मोकळं आई तुम्ही हव्यात आम्हाला अजून खूप वर्ष अंत नाही ग या गोष्टीला पुरे खरच नाही कोणीतरी म्हटलंय ना अजून गा असं रसिकांना वाटत असतानाच मैफलीतनं उठून जाण्यात खरी गंमत आहे आता काशी यात्रा ही बंद झाल्या काशी यात्रा आयुष्यातली शेवटची यात्रा चालत राहायचं पुन्हा परत याचा प्रश्नच उद्भवत नाही तेव्हा ने रे बाबा आता ओझ झालं आयुष्याचं जानवी हे बाळा रडतेस कशाला आमचा एवढा कंटाळा आलाय तुम्हाला नाही ग तुमचा नाही ग पुरी माझाच मला कंटाळा आलाय किती आशा किती लळा लावायचा इच्छा ना तरी काय अंत त्या सूर्यास्तापर्यंत धावणाऱ्या माणसासारखं झालंय माझ म्हणजे एक राजा होता तो एका माणसावर खुश झाला त्याला म्हणाला उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जेवढं अंतर तू धावशील तेवढी जमीन तुझी तुला देऊन टाकली माणूस धावायला लागला ही जमीन माझ्यासाठी ही माझ्या बायकोसाठी ही माझ्या मुलांसाठी नाही नाही मुलांसाठी एवढीच कशी पुरेल आणखी हवी आणखी हवी अजून थोडा धावलो तर माझ्या नातवंडांची सोय होईल थोडस असत धावायचंय सूर्यास्त आलाचय जवळ पुन्हा अशी संधी मिळायची नाही धावत राहिला आणि सूर्यास्तापूर्वी छाती फुटून मेला आपलंही आणखीन वेगळं काय असतं ग जान्हवी बालपणापासून धावत राहायचं काहीतरी मिळवण्यासाठी आणि शेवटी हाती काय लागत शून्य माती असशी माती तर मिळशी हेच खरं ना मग कशाला करायची एवढी उरसफोड आई मला तुमच्यासारखं तात्विक नाही बोलता येणार पण वी स खांडेकरांचं वाक्य सांगते स्वप्न पाहणं ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणं आणि जर ती स्वप्न भंग पावली तर त्या स्वप्नाच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पावलांनी दुसऱ्या स्वप्नाच्या मागे लागणं हाच तर खरा मानवधर्म आहे
माणसाच्या जीवनाला खरा अर्थ येतो तो त्यामुळेच. छान बोललीस. स्वप्न पाहायचं एक वय असत बाळा. आमचं ते सरलं, आता तुम्ही स्वप्न पाहायचे. आई तुमचीही सगळी स्वप्न पूर्ण होती, नक्की होती. सोहम काय कॉफी? थँक्स. तू जेवला नाहीस ना म्हणून आणली. पोटा जरा अनइझी होत आहे ग म्हणून नाही जेवलो. म्हणूनच कॉफी. मी काय म्हणते सोहम, तू जसं घरचं जेवण घेऊन जातोस ना ऑफिसला, तसं घरचं पाणी नेत जा ना. काय असतं माहितीये का, पोटाच्या अर्ध्या तक्रारी पाण्यामुळे आणि अर्ध्या जेवणामुळे होतो. अगं पण ऑफिसमध्ये फिल्टर आहे, वॉटर प्युरिफायर आहे. हो पण जर का घरनं पाणी नेणं सहज शक्य होत असेल तर काय हरकत आहे. आणि मी काय तुला डोकर घागर वगैरे घेऊन जायला सांगत नाही. ए गुड आयडिया. तू का नाही कमरेवर घागर घेऊन येत डचमळत हिंदकाळत? शट अप. तुला ना मराठी सिनेमा जरा जास्त चावला आहे. ऍक्च्युली आय लाईक मराठी सिनेमा. यू अच्छा यू लाईक इट? हे आपण इंग्लिश मध्ये सांगताय. कांट हेल्प यू नो, मला जरा मराठी बोलायला तकलीफ आहे. गेल्या काही दिवसात आई आबांकडे बघितलंयस तू? नाही भगवत, त्यांच्यातला उत्साह आनंद आटून गेल्यासारखाच झालाय. आई तर हेच का ती पूर्वीची खळखळून हसणारी आई इतपत आबा सुद्धा किती कमी बोलता झाली. पूर्वाचं त्याने खूपच मनाला लावून घेतलं. मला काय वाटतं माहितीये सोहम, आपण तरुण असल्यामुळे केवळ हे धक्के आपण पचवू शकतो. बऱ्यापैकी बाहेर पडलो या सगळ्या घडामोडीतून, पण ते नाही पचवू शकले अजून. असेल कदाचित, तसही असेल. पण मला काय वाटतं माहितीये विष्णू, अनुभवानंतर माणूस जास्त मॅच्युअर होतो. त्यानंतर मग तो जास्त टफ बनतो. बघ ना, एखादी दुःखद घटना आपल्या आयुष्यात घडली तर आपल्या डोळ्यात लगेच पाणी येतं. आणि त्यांच्या
नाही. किंवा असंही म्हणता येईल की त्यांचं वय त्यांना परवानगी देत नाही त्या शो बाहेर दाखवण्याची. असं आतल्या आत रडणं खूप खूप वाईट असतो. सो काहीतरी करायला हवं, पण काय टूरला वगैरे ते जाणार नाहीत. नाही जाणार. मागे एकदा काढला होता विषय. मी होते ना त्यावेळी तिथे. होतेस ना. नाही म्हणाली आई. म्हणाली की आता हेच माझं पर्यटन स्थळ. हल्ली देवळातही जात नाहीत त्या. देऊ तर सोडून दे रे. देवघरातही पाऊल ठेवायला मागत नाही. देवावरचा विश्वास उडाला असेल तिचा. परिस्थिती तशीच तर आहे विश्व. सोहम काहीही करू काहीही करू आपल्याला त्यांचं या विषयावरून लक्ष उडवायलाच हवं. काहीतरी करायला हवं हे खरं विश्व. त्यासाठी एकत्र येऊन बोलणं तरी कुठे होतं विश्व. ती बया जाऊन बसली आहे दिल्लीला. आम्हा तर काय सतत कामात. मला तर डाऊटच आहे विश्व. रमाना मुद्दामून जास्त काम ओढून घेत असावी हल्ली. हल्ली दादाही खूप उशिरा येतात घरी. 12:30 माहितीये तुला. हो बरोबरच आहे. तुला कसं माहित असणार, तू घोरत पडलेला असतोस तेव्हा. गाडी जरा वेगळ्या विषयाकडे वळायला लागली आहे. आपणही वळूया. सकाळच्या पारीला पेपर बीपर काय वाचतो की नाही? हो वाचतो ना. वाचतो तर. काकांचा वाचतो तो. हा निबीड. निबीड निबीड. अरे आबा चौधरीचा निबीड वाचतो की नाही? निर्भीड वाचतो की नाही? हा तो नाही. तो नाही तो नाही वाचतो. शी तो काय पेपर आहे का? मी ना इकडे इकडे वाच. ये काय नी बीड वाच. इथं काय लिहिले ते. अरे वाच 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 वाच. अबू नुकसानीचा दावा ठोकलाय त्या आबानं माझ्यावर. कळलं की नाही? 2 कोटी रुपयाचा आहे. ठावा रे. मला ठावाय बोंजा जे समजो त्या रमा चौधरीचा डोस काय. अहो घाबरू नका हो साहेब. या दाव्यात काय फारसं दम नाहीये. 2 कोटी रुपये बापाचं मला वाटलं काय याना. या दाव्यात काय दम नाही.
रे भोंजल, प्रत्येक वक्ताला तू असंच बोलतो रे बाबा. या दारामध्ये काय धन आहे, या केसमध्ये काय धन आहे, रमा चौधरीमध्ये धन आहे, आणि या गोष्टी दम दाखवून जातात रे आपल्या. आणि मग ते निस्तरता निस्तरता या देवराम खड्डा दम निघतोय, धन आहे. मला भोम भोंजल, तसं नाही, मी तुम्हाला खरंच सांगतोय साहेब, या दाव्यात काय फारसा दम नाही आहे. अहो, 2 कोटी रुपये देण्याची वेळच येणार नाही. तुम्ही सरळ त्यांची माफी मागून टाका, प्रकरण संपलं. कोणाची माफी? कोणाची माफी? अहो, चौधरींची. माफी मागितली ना की प्रकरण संपलं. आहे काय आणि नाही काय विषय संपला. आहे काय नाही काय मायला जाण्याची मेघ तिथंच आहे रे बाबा, तिथंच आहे. लक्षात ठेव भोंजा, लक्षात ठेव. एक पत्तूर 2 कोटी रुपये भरावं लागलं तरी चालेल, पण म्या आबा चौधरीची माफी मागणार नाही. मागणार नाही म्हणजे नाही. काय साळवी, कुणाची धुलाई करून आलात? सर, काल रात्री एक माणूस पायधुनीला सस्पेक्ट म्हणून पकडला गेलाय. चार्जशीटर आहे. मी सकाळीच त्याला आपल्याकडे मागून घेतला होता. मला जरा डाऊट होता. मग काय निघालं? चांगली न्यूज आहे सर. सर, हा राजन अगरवालवरती जो हल्ला झाला त्याच्यामध्ये सामील होता. पण हा हल्ला अगरवालच्या सांगण्यावरूनच झालाय. अगरवालनीच घडवून आणला होता तो. का ते कळत नाही. सोपी गोष्ट आहे सर, त्याला संरक्षण हवं होतं. पण का सर? म्हणजे तो असंही मागू शकला असता. आय मीन, आपण ते दिलंच असतं असं नाही. करेक्ट, आपण ते दिलं असतंच असं नाही. म्हणूनच म्हणूनच हा सगळा बना. साळवी, त्यांनी जयसिंगशी पंगा घेतलाय, त्याचे पैसे बुडवलेत, त्यामुळे तो आपल्या संरक्षणात वावरण्याचा प्रयत्न करतो. फार दिवस नाही वाचणार. सर, हे सगळं तुम्हाला साळवी, जसे तुमचे खबरे तसे माझे नसतील. सर, माझे? मग राजांना त्या पायधुणीहून काही उगाच मागून घेतला? खबर होती होती की नाही? येस सर. माझ्यापासून कशाला लपवत आहे? लपवू कशाला सर, पण एवढ्या छोट्या गोष्टी तुमच्यापर्यंत. सर, या अगरवालचं संरक्षण काढून घ्यायचं? नाही, कंटिन्यू करा. हॅलो रमेश समर, एक बातमी आहे. एका माणसाला पकडलंय आम्ही. त्या अगरवालनी स्वतःवर खोटा हल्ला घडवून आणला होता. काय सांगतोस, कमाल आहे बाबा. कमाल कसली आहे त्यात? तुला काय वाटलं रमा, सगळे कायदे कानून पाळून वागणारे सज्जन सिटीजन असतात? नाही, तसं झालं तर आम्ही उपाशी मरू ना. आणि आम्ही? पण तुला या बातमीचं सिग्निफिकन्स लक्षात आलेलं दिसत नाहीये. काय? अगं वकील तू, आणि तुझ्या लक्षात आणून द्यायचा पॉइंट मी. अगं देवरामच्या विरोधातली तुझी बदनामीची केस आणखीन स्ट्रॉंग नाही का झाली? ओह येस, दॅट्स ग्रेट, वाव, गुड. बाकी? बाकी काय बेटा, वेळ मिळाला तर. आमच्याकडे असतो, पोलिसांकडे असतो का वेळ? असतो. म्हणजे स्पेशल ओकेजन असेल तर काढता येतो. आय विल कॉल यू, बाय. ओके, बाय. काय झालं, हसायला काय झालं? काही नाही सर, सहज हसलं. पोलीस आणि कायदा यांची युती होतीये हे बघून हसू आलं सर. कळलं, चला कामाला लागा.
ओके साहेब।